मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करो ही गणेशजीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण ऐकूया श्री गणपती अथर्व शिष्य. श्री गणपती अथर्व शिष्य ऐकल्याने आपल्या मुलांची प्रगती, बुद्धीमध्ये विकास खूप होत असतो आणि प्रत्येक आईला वाटतं की आपले मुलं सर्वांच्या अगोदर सर्वांच्या पुढे खूप हुशार असावे, खूप चांगल्या मार्कांनी पास व्हायला हवे यासाठी सर्व मातापितांची इच्छा असते. तर तुम्हाला या इच्छा पूर्ण करण्यासाठी अथर्व शिष्याचं श्रवण करावं लागेल. आपल्या मुलांना जर लहान असतील, जर मोठे असतील, तर त्यांना जवळ बसवून गणपतीचा अभिषेक घालून आणि अथर्व शिष्य व्हिडिओ तुम्ही लावून श्रवण करून त्याचं तीर्थ तुम्ही त्या मुलांना प्यायला द्या. म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये विकास होईल आणि ते चांगल्या मार्काने पास होतील. आणि त्याशिवाय आपल्यावर लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते. जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस मोदक तुम्ही बनवले आणि त्याबरोबर खिरीचा प्रसाद त्या मोदकाबरोबर जर तुम्ही खीर ठेवली नैवेद्यासाठी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस चंद्राला अर्घ देऊन, तर लक्ष्मी माता सर्वात जास्त आपल्यावर प्रसन्न होते. जर तुम्हाला शक्य असेल मोदकाबरोबर खीर बनवणं तर नक्की खीर बनवा. पण ते खीर साईडला ठेवायची, त्यामध्ये तुळशीपत्र घालायचे नाही, कारण गणपतीला तुळशीपत्र वर्जित आहे. म्हणून मोदकच्या प्लेटमध्ये खिरीची वाटी ठेवायची नाही. नंतर तुम्ही नाहीतर तुळशीपत्र घालू शकता, नाहीतर मोदकच्या प्लेटमध्ये तुम्ही खीरची वाटी साईडला ठेवा, तुळशीपत्र नंतर घाला. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करूया श्री गणपती अथर्व शिष्य. सर्वांनी ऐकायचं, ऐकल्यानेसुद्धा निस्तं पुण्य मिळतं आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री गणेशाय नमो नमः. श्री गणपती अथर्व शिष्य शांती मंत्र. ओम भद्रम कर्णे भी शृणुयाम देवा भद्रम पश्यमाक्ष भियर्जत्रा स्थिरे अंगे तुष्टवासम तनु भी वेशम देवहितम यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्रश्रवा स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति न सक्षार्या अरिष्टे नेमि स्वस्ति न बृहस्पति दधार्तुम. ओम शांति शांति शांति. मूल मंत्र. ओम नमस्ते गणपते. तमेव प्रत्यक्ष तत्वमसि. तमेव केवलं कर्तासि. तमेव केवलं धर्तासि. तमेव केवलं हर्तासि. तमेव सर्व किलिविदं ब्रह्मासि. तमेव साक्षात् मासि नित्यं ऋतुवचिं सत्यवचिं. अहं त्वं माम् अहं वक्ताराम् अहं श्रोताराम् अहं दाताराम् अहं धाताराम् अवानुचा नमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरुस्तातम् अवोत्तरातात् अवदक्ष क्षीणातात् अवचोधर्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समं तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयं त्वमानन्दमं यसत्वं ब्रह्मामयं त्वं सचिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञाननुमयोऽसि सर्वजगदादि त्वदोजताया सर्वजगदीदं त्वत्वस्तिष्ठिति सर्वजगदीतं त्वयालि येलमिश्रितं सर्वजगदितं त्वमयि प्रत्येति त्वं भूरापो नलो नीलो नभ त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीत त्वं देहत्रयातीत त्वं कालत्रयातीत त्वं मूलाधारो स्थितोऽस्य नित्यं त्वं शक्तित्रयात्मकं त्वां योगानाध्याय नित्यनियं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु स्त्वं रुद्र स्त्वं मिद्र स्त्वं अग्निं स्त्वं वायु स्त्वं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभुवरस्वं स्वरं गणाधिं पूर्वमूर्छायं वर्णादिं तदनदरं अनुस्वारं परतरं अर्धदुनुलतिस्थितं तारेण रुद्रं एततमं मनुस्वरूपं गगारं पूर्वरूपं अकारं मध्यरूपं अनुस्वारं श्रात्यं रूपं विद्युरूतं बिन्दुरूतं रूपं नादं सन्दानं सहितां सदि सैषा गणेशविद्या गणकऋषि निश्चुत गायत्री छन्दं गणपतिदेवता. ओं गणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि
धीमहि तन्नो दंती प्रचोदया। एकदंत चतुर्हस्तम पाशम कूशम धारिणम रंदम चम वरिदम हस्तब्रिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शर्पकर्णम रक्तवाससम रक्तम गंधानुलिप्तांग रक्त पुष्पे सुपूजितम भक्तानुकमनम देवम जगतकारणम अच्युतम आविभूर्तच सृष्टयादो प्रकृतो पुरुषात्परम एवं ध्यायाति यो नित्यस योगी योगिनावरणम। नमो वातप्रते नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नशाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्त्ये नमो नमः। फलश्रुति एतदतर्वशिष्य योदिते स ब्रह्मा भूयाय कल्पते स सर्वेत सुखमेधते सर्वविघ्नेन मद्यते पञ्चमहापापत प्रमुच्यतम सायं धियायनम दिवसकृतं पापं नाशयन्ति प्रातरधायानं रात्रिकृतं पापं नाशयन्ति सायं प्रांत प्रयुजानं अपापो भवति सर्वत्राधियानो पविज्ञनो भवति धर्मार्थ काम मोक्षच विदन्ति। इदं अथर्वशिष्य मशिपायनं देहं यो यदि महायोध्यस्त पापियानं भवति सहस्रवर्तनात् यम यम काममदितं तम तम तमेन साधियतम अनेन गणपति विशिच्यते स्वभागी भवति चतुर्पां मणश्रण जपति स विद्यान भवति इथर्वणवाक्यं ब्रह्माद्यवर्णं विद्यान्त न विभति कदाचन नेति यो दुर्वाकरयोजति स वैश्रणोपमं भवति यो लाजर्चति स यशोस्वान् भवति स मेधावमाति या मोदक सहस्रेण यजति स वंचित फलमवापति सज्ज समर्पितयति सर्वलभते सर्वलभते। अष्टो ब्राह्मणो सम्यग्रग्राहित्व सूर्यवचस्वी भवति सूर्यग्रह महानंद्या प्रतिमा सनिद्योवा जपतवा सिद्धमंत्रो भवति महाविद्यान प्रमुचते महादोषात प्रमुचतो महापापोत प्रमुचते सर्वविद्वति सर्वविद्वति यावेवं वेद। इथुनोपनिषति शांति मंत्र। ओम भद्रकर्णे शृणुयां देवां भद्र पश्यामाक्ष भीर्यजत्र स्थिरे अंगे तुष्टुमासं धनुवि वेमशेम देवाहितं यदोयु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्रश्रवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति न स्तराक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददार्तु। ओम सनावतु सनाभुनक्तु सहवीर्य करिवायवः तेजस्विनं वदितमस्ति माँ विधिवाश्वावये। ओम शांति शांति। अभिषेक करताना ओम नमस्ते गणपतये पासून श्री वरदमूर्ते नमा म्हटले पर्यंत म्हटले म्हणजे एक आवर्तन झाले। इष्टम संकेत की आवर्तने झाल्यानंतर शेवटी एकदा फलश्रुती म्हणावी सुरुवातीस व शेवटी एकदा शांती मंत्र म्हणावा म्हणजे अथर्वशिष्याचे पुण्यफळ मिळेल। तर मी याच्यातच तुम्हाला फलश्रुती सांगून दिलेली आहे। श्री गणपती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। नारद वाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धे प्रथम वक्रतुंडं च एकदंत्य द्वितीयतम तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्रत्रं चतुर्ककं लंबोदर पंचम च षष्ठम विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णो तथाष्टकं नवम भालचंद्रं च दशम तु विनायकं एकादश गणपति द्वादशंतु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यय पठेत् नर नच विघ्न भयम् तस्य सर्वसिद्धकरं प्रभु। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रात्री लभते पुत्राणां मोक्षार्थी लभते गति जपे गणपति स्तोत्रम् षड्भिमासे फलम् लभते सत्वस्वरण सिद्धे च लभते नात्र संशया अष्टभ्य ब्राह्मणक्षभयस्र लिखितात्वय समर्पयति तस्य विद्या भवर्तस्वाय गणेशवय प्रसादतम् इत श्री नारद पुराणे संकटनाशनम् श्री गणपती स्तोत्र गणेश स्तोत्र संपूर्ण। तर मित्रांनो इथे श्री गणपती संकटनाशनम स्तोत्र पण संपूर्ण झालेले। जर तुम्हाला माझा हा अध्याय
हा वीडियो आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। फक्त तुमचे ते एक लाईकच माझ्या मनाला शांती देणार आणि आनंद देणार आहे, म्हणून लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असता तर सबस्क्राइब करा। कमेंट्स मध्ये जय श्री गणेशा करा। जास्तच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की शेअर करा, म्हणजे ते पण अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र श्रवण करून घेते। जय श्री गणेशा।